रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षक हो नमस्कार, मी आकाश, News24 सह्याद्री मध्ये आपण सर्वांचं स्वागत। घेऊया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। पारनेर तालुक्यातील पाळळी आळे येथून काल दुपारच्या सुमारास एक 16 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे। ही मुलगी काल दुपारच्या सुमारास शाळेतून घरी निघाली आणि शेतात वडील फवारणी करत असताना त्यांच्याकडे गेली आणि तिने सांगितले मी घरी जात आहे, परंतु काही वेळानं तिची आई शेतात गेली असताना तिने पतीला सांगितले की मुलगी शाळेतून अजून घरी आली नाहीये। त्यानुसार मुलीच्या वडिलांनी अज्ञाताविरोधात फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पारनेर पोलीस ठाण्यात जाऊन दिली आहे। भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष, तालुका दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष दादासाहेब पठारे यांचे शुक्रवारी सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झालंय। त्यांच्या मुळगावी वडुले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सतीश पठारे पाटील यांनी सांगितलं आहे। सुमारे 2.5 महिन्यांपूर्वी कोरोनाची बाधा झाल्यामुळे दादासाहेब यांना सुपे नगर आणि तेथून पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। आजार बळावल्यानंतर पुणे येथे उपचारादरम्यान त्यांनी कोरोनावर मात केली। त्यांना ICU मधून सामान्य कक्षातही हलवण्यात आलं। प्रकृती सुधारत असतानाच ती खालावली गेली असल्याचं सांगत डॉक्टरांनी 1.5 महिन्यापूर्वी त्यांना लावण्यात आलेलं व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय घेतला। 6 मे रोजी सकाळी व्हेंटिलेटर काढण्यात आल्यानंतरही दादासाहेब यांचा श्वासोच्छ्वास सुरूच होता। एकीकडे डॉक्टरांनी हात टेकले असताना दादासाहेबांची मात्र जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती। त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ पुन्हा व्हेंटिलेटर लावण्याची सूचना करीत पुन्हा उपचार सुरू करण्यात आले। गेल्या 1.5 महिन्यांच्या काळात पठारे यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती, मात्र गुरुवारपासून प्रकृती खालावत जाऊन शुक्रवारी सकाळी त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं आहे। 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघातील जनतेला गोदावरी कालव्यांची दुरुस्ती करणार असं आश्वासन आमदार आशुतोष काळे यांनी दिलं होतं। दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून येताच 2 महिन्यांत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन 100 बार केलेल्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी द्या अशी मागणी केली होती। जलसंपदा मंत्र्यांची वेळोवेळी भेट घेऊन कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी आमदार काळे यांचे प्रयत्न सुरूच होते। त्या प्रयत्नांना यश मिळाले असून त्यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्र्यांनी कालव्याच्या दुरुस्तीसाठी 14 कोटी रुपये दिले असून पुन्हा 26 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे। अशा प्रकारे 40 कोटी रुपये निधी मिळाला असून अजूनही 44 कोटी रुपये लवकरच देणार असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। महात्मा ज्योतिबा फुले कृषी शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी द्यावी अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना पत्रान्वये केली आहे। ज्या ग्रामपंचायती छतावरील पाण्याचे संकलन, विहीर पुनर्भरण, विंधन, विहीर पुनर्भरण याबाबत चांगले काम करतील अशा ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात येणार आहे। राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अटल भूजल योजना राज्यस्तरीय शिखर समितीची बैठक 17 जून रोजी मंत्रालयात झाली। कृषी मंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ संजय चहांदे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ मल्लीनाथ कलशेट्टी, कृषी मृद आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। या उपशहा विश्रांतीनंतर आपण सर्वांचं पुन्हा एकदा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये स्वागत। राहता बाजार समितीत काल गुरुवारी 13,124 गोणी कांद्यांची आवक झाली, तर डाळिंबाच्या 5,946 कॅरेटची आवक झाली। कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1800 ते 2400, कांदा नंबर 2 ला 1250 ते 1750, कांदा नंबर 3 ला 500 ते 1200 रुपये इतका भाव मिळाला आहे। गेल्या 16 वर्षांपासून कोविड काळात शासनाच्या विविध विभागांनी चांगले काम केले आहे। यामध्ये कृषी विभागाचे योगदान खूप मोलाचे आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका चोख बजावली आहे। कृषी विभागाने चांगले बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले असून शेतकऱ्यांनी तांत्रिक मार्गदर्शन घेऊन उत्पादन वाढवावं असं प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे।
आणि आता बातमी आहे शेवगावमध्ये। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रोपवाटिकेतील विविध झाडांना मागणी वाढली आहे। शेवगाव येथे स्वामी केदारेश्वर ॲग्रो सर्व्हिसेस येथे मान्सून दाखल होताच विविध प्रकारची झाडे, रंगीबिरंगी फुलांची झाडे लावण्यासाठी रोपांची मागणी वाढली आहे। घराच्या समोरील बगीचात शोभून दिसणारी मनमोहक रंगीबिरंगी फुलांची झाडे, तसेच कोरोना काळात जाणवलेले ऑक्सिजनचे महत्त्व जाणून रोपवाटिकेतील भरपूर प्रमाणात ऑक्सिजन पुरवणाऱ्या पिंपळ, वड, लिंब आदी झाडांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असं रामनाथ केदार यांनी सांगितलं आहे। देवासा तालुक्यातील युवकाचा विहिरीमध्ये विद्युत पंप काढताना मृत्यू झालाय। त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी विहीर मालकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोनई पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत। धुळेगाव येथे अशोक नहार यांच्या शेतामध्ये असलेल्या विहिरीमध्ये विद्युत पंप बाहेर काढण्यासाठी मंगळवारी 15 जूनला शिवाजी एकनाथ सावंत हा तरुण पाण्यामध्ये विहिरीत उतरला होता, मात्र त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र करते यांच्यासह पोलीस पथकानं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। याबाबत सोनई पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। नातेवाईकांनी मालकावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा निर्णय घेतल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे बुधवारी 16 जून रोजी बिराजी शिंदे, शिवराम सावंत यांच्यासह 200 अधिक समाज बांधवांनी पोलीस ठाण्यासमोर मोर्चा काढला आणि ठिय्या आंदोलन केलं। पोलिसांनी विहीर मालकावर आणि आणखी 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। कोविड नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी राहुरी तालुका प्रशासन आता ऍक्शन मोडमध्ये सक्रिय झाला आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे, तर उलट उत्तरे देणारे काही महाभाग लाठीच्या प्रसादाचे मानकरी ठरलेत। गुरुवारी दुपारपासून शहरातील मुख्य बाजारपेठा, शनी मंदिर परिसर तसेच नगर मनमाड राज्य महामार्ग परिसरात संपूर्ण तालुका प्रशासन रस्त्यावर उतरले आहेत। श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार फसीउद्दीन शेख, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह अधिकारी वर्ग विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या ऍक्शन मोडमध्ये दिसून आले आहे। सुपर टॉप 10 न्यूजमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची। तोपर्यंत पाहत रहा News24 सह्याद्री। घरी रहा, सुरक्षित रहा आणि आमच्या चॅनलला लाईक करणं, शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं विसरू नका। हसत रहा, आनंदी रहा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News24 सह्याद्री।